महानगरपालिकेचे दशक्रिया केल्यानंतर आता मांडकी परिसरातील नागरिकांनी पालिकेचा तेरावा घातलाय. कचरा प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेला अपयश येत असल्यानं नागरिकांनी हा निर्णय घेतलाय. कीर्तनाचा कार्यक्रम आणि तेरावाचं जीवन देखील यावेळी ठेवण्यात आलं होतं. नारेगाव कचरा डेपोवर कचरा टाकण्यास न्यायालयाने विरोध दर्शवत महानगरपालिकेच्या मालकीच्या महापालिका हद्दीत किती मोकळ्या जागा आहेत याची माहिती मनपा प्रशासनाने खंडपीठास द्यावी असे आदेश देत सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली. कचरा प्रश्नांवर राहुल कुलकर्णी यांनी खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. शहरातील कचरा उचलला जात नसल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून शहरात साथीचे रोग बळावले आहेत. मनपा प्रशासन आणि राज्य प्रशासनाने शहरात साठलेला कचरा त्वरित उचलून त्याची घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार विल्हेवाट लावावी अशी विनंती याचिकेत करण्यात आली. त्यावर हस्तक्षेप याचिका नारेगाव येथील नागरिकांनी दाखल केली आहे. कचरा प्रश्नांवर न्यायालयीन आणि रस्त्यावरचा लढा सुरू राहणार असल्याचं परिसरातील नागरिकांनी सांगितलं. त्यासाठी तेराव्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जगा वेगळं असं काहीतरी करावं वाटत असेल तर जगा वेगळं कळलं का मी काय बोलतोय. तुम्हाला काहीतरी आगळं वेगळं जीवन जगावं लागेल. लोक जसे जगतात तसं जीवन जगून जमणार नाही. काहीतरी आगळं वेगळं जीवन जगावं लागेल. महाराज, आमचं जीवन जर आगळं वेगळं करायचं असेल तर काय करावं लागेल? जीवन जर आगळं वेगळं आणि जीवन जर निर्मळ करायचं असेल तर अगोदर हा परिसर निर्मळ करणं अत्यंत गरजेचं आहे, तर तुमचं मन निर्मळ होईल. कळलं मला? परिसर निर्मळ झाला पाहिजे. आणि असं Sa re ga ba da 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 sa re ga ba da 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 sa re ga ba da da da